नाशिक पश्चिम मतदार संघामधून भाजपच्या विद्यमान आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी नवीन नाशिक सिडको येथील भोळे मंगल कार्यालयात सत्यनारायण पूजा करत सिडकोपासून भव्य रॅली काढून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडून येण्याचा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. 10 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांवर जनता पुन्हा एकदा निवडून देईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवात केली. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक पश्चिम मतदारसंघात मी एक अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केलेला आहे. आमचे वरिष्ठ नेते आदरणीय विनोदजी तावडे, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि संपूर्ण परिवार या अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. मोठ्या संख्येने आणि अतिशय उत्साहाने या फॉर्म भरण्यासाठी आज सर्वजण आलेले आहेत. या निमित्ताने मी सांगेल की आपल्या या मतदारसंघात अनेक कामं आहे, या गेल्या 10 वर्षात झालेले आहे आणि 7.5 वर्ष भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता होती, त्यामुळे अनेक चांगले निर्णय त्या काळात झालेले आहे जे आपल्या मतदारसंघासाठी फायद्याचे होते. मुख्यत्वे सिडको फ्रीहोल्ड करणे हा एक खूप मोठा मुद्दा होता. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सिडकोवासियांची प्रतीक्षा होती. 1.5 लाख लोकांना दिलासा या निर्णयामुळे मिळालेला आहे आणि त्यामुळे ह्या पुढील काळात निश्चितच रोजगार असेल, त्याचबरोबर विकास कामे असतील, यावर आमचा भर राहील आणि त्या दृष्टीने आमचं कामकाज आम्ही करू. ताई, आपल्याच पक्षातील उमेदवार शशी जाधव यांनी देखील अर्ज भरला आहे, त्यांची काही मन धरणी करण्यात येणार? राजकीय व्यवस्थेत आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते आपल्याला कुठलं ना कुठलं पद मिळालं पाहिजे. शेवटी वरिष्ठांचा निर्णय झाल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन पुढे जाणं हे अपेक्षित असतं, पण तरी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजूनही कोणी केला असेल, आमचे जे वरिष्ठ नेते आलेले आहेत ते त्यांच्याशी चर्चा करून काही ना काही मार्ग काढतीलच. बऱ्याच वेळा ज्या ज्या वेळा अशा काही गोष्टी कानावर आल्या त्यावेळेला आम्ही पेट्रोलिंग असेल वाढवलेलं आहे, त्याचबरोबर सिडकोचं विभाजन करून म्हणजे चुंचाळे येथे अंबड पोलीस स्टेशनचं विभाजन केलं आहे, जेणेकरून MIDC आणि खूप मोठा लोड या पोलीस स्टेशनला येऊ नये. पुढील काळात आम्हाला पोलीस स्टेशन हे चुंचाळे येथे करायचं आहे मोठ्या प्रमाणात आणि आता जे कामकाज आहे ते दोन्ही विभागातून इथे सुरू आहे. ताई, आपल्यावर सातत्याने आरोप होतो आहे का आपण समाज मंदिरा व्यतिरिक्त कुठलीही विकास कामे केलेली, त्याबद्दल काय सांग? खरं तर तुम्ही बघत असाल की सिडको इथे जागा अतिशय कमी आहे. कोणी किती आरोप केले तरी शेवटी लोकांच्या ज्या मागण्या आपल्यापर्यंत येतात त्या आपल्याला पुढे घेऊन काम करावं लागतं. मोठी पण कामं झालेली आहेत असं नाही आहेत. पोलीस स्टेशन असेल, बस स्टँड असेल, ITI बिल्डिंग असेल, आपला पूल असेल, सोमेश्वर ते जलालपूरचा पूल असेल, बालाजी मंदिर येथे मोठं अनेक बालाजी मंदिर येथे भक्तनिवास असेल, अशा अनेक मोठी कामं देखील झालेली आहे. परंतु असं म्हणतात की ज्याला कावळी झाली आहे त्याला पिवळंच दिसतं, त्या पद्धतीने आमच्या विरोधकांच्या डोळ्यातनं नेहमी त्यांना सगळं आजूबाजूला विरोधाचंच दिसतं आहे, त्यामुळे कदाचित त्या असा उल्लेख करत असतील. 10 वर्षाचं कामकाज, त्याचबरोबर आम्हाला आमच्याकडे जे मोठ्यातली मोठी योजना राबवली आम्ही त्यात अनेक लाभार्थी आज आहेत. मग बालसंगोपन योजना असेल, त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल, यामध्ये सगळ्यात जास्त नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त लाभार्थी लाडकी बहीणचे हे आमच्या विभागात आहे. नाशिक पश्चिममध्ये जवळपास 55,000 आज लाभार्थी महिला या सिडकोमध्ये आहेत, पश्चिममध्ये आहेत, नाशिक पश्चिममध्ये. आणि त्यामुळे योजना राबवण्यासाठी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असेल सर्वांनी प्रयत्नपूर्वक या योजना यशस्वीपणे राबवलेल्या आहेत. 10 वर्षाचं कामकाज पाहता पक्षाने जसं पहिल्या यादीत नाव दिलं तसं मतदार पहिल्या क्रमांकाची मतं देतील ना? निश्चितच देतील, मला खात्री आहे आणि आत्मविश्वास आहे की सगळे मतदार हे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागे राहतील, म्हणजे आमच्या मागे राहतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.